विद्यार्थी मित्रांनो या पूर्वीच्या आपण अपूर्ण अंकावरील आधारित उदाहरणे भाग एक पाहिला होता आता या व्हिडिओमध्ये आपण भाग दोन म्हणजे स्तर दोन ची उदाहरणे पाहणार आहोत एकूण सात उदाहरणे या व्हिडिओमध्ये घेतलेली आहेत त्यातील पहिले उदाहरण आहे साडेसात वर्षे एकोणतीस महिने यांची बेरीज आहे आणि वजा अडीच वर्षे आता हे उदाहरण आपण दोन पद्धतीने सोडवू शकतो एक म्हणजे आहे असंच वर्षां वजाबाकी करून मग पुन्हा महिन्यामध्ये रूपांतर करून किंवा सुरुवातीलाच महिन्यामध्ये रूपांतर करून काढलं तरी सुद्धा चालू शकेल आता पहा साडेसात वर्ष म्हणजे बऱ्याचदा मुलं काय विचार करतात की साडेसात वर्ष म्हणजे सात वर्षे आणि पाच महिने परंतु तसं नसतं कारण अर्ध वर्ष म्हणजे पाच महिने नसून अर्ध वर्ष म्हणजे बाराच्या निमे सहा महिने असतात हे लक्षात घ्या आता इथं सरळच दिसत आहे अडीच वर्ष म्हणजे दोन पॉइंट पाच वर्षे असतात हे आपल्याला माहित आहे आणि हे साडेसात वर्षे याच्यामध्ये आधी एकोणतीस महिने मिळवून पुन्हा अडीच वर्षे वजा करण्याऐवजी मी जर आधीच साडेसात वर्षामधून अडीच वर्षे वजा केली आता इथं वजा बाकीचं चिन्ह असल्यामुळे ही क्रिया मी केली तर सोपं होळून जाईल आपल्याला पाच वर्षे येईल उत्तर पहा मी काय केलं साडेसात वर्षामधून अडीच वर्षे वजा केली तर पाच वर्षे शिल्लक राहिली अधिक एकोणतीस महिने आणि मग आता आपण पाच वर्षांचे महिन्यामध्ये रूपांतर करूया किती येईल किंवा या एकोणतीस महिन्यांचे वर्षामध्ये रूपांतर करूया तरीही चालेल आपल्याला एकोणतीस महिने म्हणजेच चोवीस अधिक नऊ सॉरी चोवीस अधिक पाच एकूण झाले एकोणतीस महिने त्यातील चोवीस महिने त्या म्हणजे दोन वर्षे आणि आणखी शिल्लक राहिले पाच महिने आणि मग वर्षांची बेरीज केली तर पाच वर्षे आणि दोन वर्षे मिळून झाली सात वर्षे आणि पाच महिने अशा पद्धतीने आपल्या या प्रश्नाचे उत्तर आपल्याला मिळाले आता ही एक पद्धत झाली दुसऱ्या पद्धतीमध्ये आपल्याला काय करायचे आहेत की साडेसात वर्षे म्हणजे एकूण किती महिने हे काढायचे दुसऱ्या ठिकाणी एकोणतीस महिने आधीपासूनच दिलेले आहेत त्यांची बेरीज आणि पुन्हा अडीच वर्षे म्हणजे किती महिने हे काढून उत्तर पूर्ण महिन्यामध्ये काढून घ्यायचं आणि मग त्याच्या वर्षामध्ये रूपांतर करायचं पण ही पद्धत थोडीशी वेळ खाऊ आहे त्यापेक्षा ही पद्धत जास्त सोपी वाटेल किंवा सोयीस्कर वाटेल चला उदाहरण क्रमांक दोन पाहूया सोडवा इथे गुणाकार करायचा आहे इथं सुद्धा दोन प्रकार आहेत उदाहरण सोडवण्यासाठी एक म्हणजे अपूर्णांकांचा गुणाकार म्हटल्यावर सगळ्या अंशांशांचा अंशांचा गुणाकार अंशस्थानी छेदा छेदांचा गुणाकार छेदस्थानी आता सगळ्या अंशाचा गुणाकार करणार पुन्हा छेदाचा गुणाकार करणार आणि त्यांचा भागाकार करणे किंवा संक्षिप्त रूप देणे हे थोडंसं अवघड होईल त्यापेक्षा जिथे शक्य आहे तिथं आपण आधीच संक्षिप्त रूप देऊन घ्यायचं म्हणजे मी पाचला पाचने भागलं तर उत्तर एक आले त्यानंतर दोन ने जर आठ ला भागले तर बे के बे आणि बेचोक आठ पुन्हा सहा आणि चार या दोन संख्यांना आपल्याला दोन ने भाग देता येईल तीनला जर दोन ने भागलं तर तीन येईल आणि इकडे दोन येईल आणि तीन ने नऊ लागलं तर तीन एके तीन तीन त्रिक नऊ आता अंशामध्ये सगळे एक शिल्लक राहिले एक 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 म्हणजे एकशे अकरा घेऊ नका त्यांचा गुणाकार आहे या सगळ्यांचा गुणाकार एक आला आणि छेदामध्ये दोन एक आणि तीन यांचा गुणाकार येईल सहा म्हणजे या सगळ्या गुणाकाराचे उत्तर आलेले आहे एक अंश छेद सहा चला आता प्रश्न क्रमांक तीन पाहूया हा देखील सोपा प्रश्न आहे पण गोंधळून जाऊ नका पाच पाच छेद सात चा तीन छेद सात मध्ये आता चा म्हणजे गुणाकार हे आपल्याला आता सांगायला नको पाच छेद सात गुणिले तीन छेद सात यामध्ये किती मिळवल्यास किती मिळवल्यास म्हणजे ती संख्या माहीत नाही आणि उत्तर मात्र माहीत आहे पाच छेद सात येणार आहे ठीक आहे मग क्रिया करूया आता गुणाकार म्हटल्यानंतर अंशांशांचा गुणाकार येईल पाच त्रिक पंधरा आणि छेदाछेदांचा गुणाकार येईल साती साती एकोणपन्नास या संख्येमध्ये कोणती संख्या मिळवल्यास पाच छेद सात ही संख्या उत्तर येईल तर ही अधिकने जोडलेली संख्या आहे ती जर उजवीकडे नेल्यानंतर वजा होईल पंधरा छेद एकोणपन्नास आणि इथे ती आपल्याला गरजेची असणारी संख्या आता चेद समान इते साथ 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 छेद समान करूया इथे सात आहे एकोणपन्नास आहे म्हणजे इथं छेदाला सात अंशाने सात ला पाहिजे सतापाचा पस्तीस वजा पंधरा आणि छेद दोन्ही आता समान झाले एकोणपन्नास मग ही क्रिया केल्यानंतर उत्तर किती येईल तर पस्तीस मधून पंधरा गेल्यानंतर उत्तर येईल वीस आणि छेदामध्ये एकोणपन्नास म्हणजे आपल्याला आवश्यक असणारी संख्या मिळाली वीस छेद एकोणपन्नास उदाहरण क्रमांक चार सात छेद आठ व तेरा छेद सोळा दरम्यानचा अपूर्णांक कोणता खाली पर्याय दिलेले आहेत तसे तर दरम्यानचे अपूर्णांक शोधण्यासाठीची एक लुप्ती आहे की दोन्ही अपूर्णांकांची बेरीज करून दोनने भागायचं म्हणजे बरोबर मधली निम्मी संख्या मिळते पुन्हा त्या निम्म्या संख्येत आणि यातील एका संख्येच्या बेरजेला दोनने भागल्यानंतर पुन्हा मधली संख्या मिळत जाते दोन संख्यांच्या दरम्यान तशा अनंत संख्या असतात पण आपल्याला दिलेल्या पर्यायांचा विचार करायचा असतो आता या गणितामध्ये आपल्याला आणखी एक पद्धत मी समजावून सांगणार आहे सात छेद आठ अधिक तेरा छेद सोळा अशी बेरीज आपल्याला करावी लागेल या दोन्हींच्या दरम्यानची संख्या शोधायची असेल तर दोन्हींची बेरीज करायची परंतु बेरीज करताना कशी करायची की छेद समान करत बसायचं नाही सरळ अंशांशांची बेरीज अंशस्थानी आणि छेदा छेदांची बेरीज छेदस्थानी म्हणजेच इथे आपल्याला अंशांशांची बेरीज अंशस्थानी छेदा छेदांची बेरीज छेदस्थानी अशा पद्धतीने सोडवावं लागेल आणि मग याला संक्षिप्त रूप द्या ने भाग जाते चारा पंच वीस आणि चार गुणिले सहा चोवीस म्हणजेच पाच छेद सहा पर्याय क्रमांक चार ही त्या दोन संख्यांच्या दरम्यानची संख्या आहे चला प्रश्न क्रमांक पाच शून्य दशांश चिन्ह एक दोन ला शतमानात कसे लिहितात दोन पर्याय निवडायचे आहेत असे बरेचसे प्रश्न परीक्षेला आपल्याला विचारले जातात की ज्यांचे दोन पर्याय आपल्याला निवडायचे असतात जवळपास पंधरा टक्के प्रश्न अशा प्रकारचे विचारले जातात शतमानात म्हणजे शंभराच्या रूपामध्ये किंवा शेकडेवारीमध्ये म्हटलं तरी सुद्धा चालेल आता दिलेल्या चारही पर्यायांवर एकदा नजर टाकल्यावर पटकन लक्षात यायला पाहिजे हे पाहिजे की पर्याय क्रमांक एक आहे त्याच्यामध्ये बारा टक्के टक्के म्हणजे शंभर म्हणजेच शतमानात दिलेला आहे आणि शेवटचा पर्याय पहा याच्यामध्ये देखील छेद शंभर दिलेला आहे म्हणजे हेच ते दोन अचूक पर्याय आहेत उरलेल्या दोन्ही पर्यायांची किंमत देखील शून्य दशांशी एक दोनच येणार आहे परंतु त्यांची मांडणी शतमानामध्ये दिलेली नाही त्यामुळे ते दोन पर्याय येणार नाहीत चला आता प्रश्न क्रमांक सहा इथे आपल्याला पदावली दिलेली आहे पदावली सोडवावी लागेल आधी बेरीज करायची आहे त्यासाठी आपल्याला पूर्णांक युक्त संख्यांचे आधी अंशाधिक अपूर्णांकात रूपांतर करावे लागेल पाच गुणिले चार वीस वीस आणि तीन तेवीस छेद चार तोच चा अपूर्णांक इथं दिलेला आहे म्हणजे याची देखील किंमत तेवीस छेद चारच येणार आहे आता दुसरा अपूर्णांक पहा तीन गुणिले चार बारा बारा आणि एक तेरा छेद चार इथे देखील तोच अपूर्ण अंक असल्यामुळे तेरा छेद चार घेतले पहिल्या दोघांची बेरीज आहे भागिले दुसऱ्या दोघांची वजा बाकी आहे आता बेरीज करूया छेद समान असल्यामुळे अंश बेरीज होईल तीन आणि सहा छेद चार या दोन्हीची बेरीज केली छेद समान असल्यामुळे एकदाच घेतली अंश बेरीज केली भागिले या ठिकाणी सगळ्यांची इक्वल व्हॅल्यू असणार आहे तेवीस मधून तेरा गेले की उत्तर येईल दहा छेद चार आता भागाकार म्हणजे उलटून गुणाकार असतो हे आपल्याला माहीत आहे त्यामुळे मी आता इथं संक्षिप्त रूप देता येतं तरीही मी लगेच देत नाही आधी गुणाकाराच्या रूपात मांडणी करूया छत्तीस छेद चार गुणिले चार छेद दहा भागाकार म्हणजे उलटून गुणाकार असतो त्यामुळे दुसऱ्या पूर्णांकाचा आपण गुणाकार व्यस्त संख्या लिहिलेली आहे चारला चार गेले तर राहिले छत्तीस छेद दहा याला आपण अपूर्णांकाच्या व्यवहारी अपूर्णांकाच्या भाषेत लिहायचं असेल तर संक्षिप्त रूप देता येईल दोनने ने भाग जातोय छत्तीसच्या निम्मे अठरा दहाच्या निम्मे पाच हे उत्तर लिहिता येईल किंवा आपल्याला जर दशांश पूर्णांकाच्या रूपात लिहायचं असेल तर छत्तीस चे दहा म्हणजेच एक शून्य असल्यामुळे एकच दशांश निर्माण करायचं तीन दशांश चिन्ह सहा या दोन्ही पैकी जो जो पर्याय आपल्याला दिलेला असेल तो आपल्याला निवडायचा आहे आणि आता शेवटचा प्रश्न आहे हा देखील सोपा आहे दिसायला जरी अवघड असला तरी सुद्धा आपण हे जे काही चिन्ह दिलेलं आहे याचा अर्थ भागाकार आहे आपल्याला त्याची आडवी मांडणी करून घ्यावी लागेल आधी सत्तावीस पूर्णांक तीनशे चार आता इथून पुढे आपण दशांश पूर्णांकात रूपांतर करून सुद्धा काढू शकतो कारण तीनशे चार म्हणजेच पाऊन म्हणजे शून्य दशांशन सात पाच ही किंमत असते दशांश पूर्णांकात रूपांतर करून काढण्यास थोडा वेळ लागेल त्याऐवजी आपण या सगळ्यांचे अंशाधिक मध्ये रूपांतर करूया पंचेचाळीस गुणिले चार करायचं असेल तर पंचेचाळीस आणि पंचेचाळीस नव्वद आणि नव्वद आणि नव्वद एकशेऐंशी एकशे ऐंशी मध्ये तीन मिळवल्यानंतर एकशे त्र्याऐंशी आणि छेद आहे तसा चार भागिले आता सत्तावीस गुणिले चार केल्यानंतर एकशे आठ येईल आणि त्यामध्ये अंश मिळवला तर एकशे अकरा येईल त्यामध्ये भागिले चार आता भागाकार म्हणजे उलटून गुणाकार असतो त्यामुळे एकशे त्र्याऐंशी चे चार आहे तसंच घेतलं भागाकार म्हणजे उलटून गुणाकार आणि चार वर गेल्यामुळे चारला ला चार निघून जातील उत्तर आलेलं आहे एकशे त्र्याऐंशी भागिले एकशे अकरा दोन्ही संख्यांना तीन ने निशेष भाग जातोय तर तीनने भागलं तर तीन गुणिले सहा अठरा तीन एके तीन आणि खाली जर तीन भाग समान केले तर सदतीस येईल आणि एकसष्ट आणि सदतीस या दोन्हीही मूळ संख्या असल्यामुळे आपल्याला अतिसंक्षिप्त रूप मिळालेले आहे एकसष्ट अंश छेद सदतीस आवश्यक असल्यास दिलेल्या पर्यायानुसार आपल्याला त्याचे संक्षिप्त सॉरी पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये देखील रूपांतर करता आलं पाहिजे एकसष्ट ला सदतीसने भागले तर पूर्ण भाग लागेल एक चा बाकी राहील चोवीस आणि छेदामध्ये येतील सदतीस हे आपले अचूक उत्तर असणार आहे तर या ठिकाणी आपला व्यवहारी आणि दशांश अपूर्णांकाचा पाठ संपलेला आहे धन्यवाद